जिद्द आणि चिकाटी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भरघोस उत्पादन घेता येतं हे येवला तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे. त्यानं डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेऊन ते परदेशी निर्यात करायला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्याच्या निमगाव मड गावात राहणाऱ्या संतोष लबडे यांच्या शेतात डाळिंबाची तोडणी करताना विशेष काळजी घेतली जाते. तोडलेल्या डाळिंबाचं एका विशिष्ट पद्धतीनं पॅकिंग करण्यात येत आहे. त्याचं कारण म्हणजे लबडे यांच्या बागेतील हे डाळिंब थेट बांगलादेशात निर्यात केलं जाणार आहे, त्यामुळे तोडणीपासून ते पॅकिंग पर्यंत फळाचं नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येते आहे. 2012 मध्ये लबडे यांनी 3.5 एकरवर डाळिंबाची लागवड केली. यंदा केवळ 1.5 एकरात डाळिंबाचा बहार धरला आहे. या 1.5 एकरासाठी त्यांना रासायनिक खते आणि कीटकनाशकांसाठी 2 लाख रुपये खर्च आलाय. डाळिंबाचं उत्पादन सुरू झाल्यावर त्यांनी स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री केली, मात्र अधिक उत्पादनामुळे सध्या बाजारात डाळिंबाचे दर घसरले आहेत. या पार्श्वभूमीवर लबडे यांनी परदेशात डाळिंब निर्यातीचा निर्णय घेतलाय. बांगलादेशात त्यांना प्रति किलो 50 ते 60 रुपये दर अपेक्षित आहे. 520 झाडांमध्ये सर्वसाधारण 2 कॅरेट जरी धरलं तरी मला या ठिकाणी 1000 कमीत कमी 1000 कॅरेट 900 ते 1000 कॅरेट या ठिकाणी अपेक्षित आहे आणि मला सर्वसाधारण 10 लाखाचं उत्पन्न या ठिकाणी मिळणे अपेक्षित आहे. आपला माल कलकत्त्याहून एक्सपोर्ट बांगलादेश होणार. या मालाच्या प्रति किलो दाम आहे 61 रुपये. 1.5 एकरात लबडे यांना 10 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असून 2 ते 2.5 लाख रुपये खर्च वजा जाता 7 ते 7.5 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील निमगाव मड हा परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. पाण्याची टंचाई असतानाही लबडे यांनी डाळिंबाच्या लागवडीचा धाडसी निर्णय घेतलाय. डाळिंबाच्या बागेसाठी पाण्याचं नियोजन केलं आणि त्यामुळेच त्यांना 1.5 एकरात 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. संतोष लबडे यांचा हा प्रयोग पंचकृषीतील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला.